आजच्या स्वरांजली सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक आहेत पूर्व भागातील नामांकित म्हणता यांचे व्यंकटेश ज्वेलर्स, सोने चांदीचे व्यापारी, आजची खरेदी उद्याची गुंतवणूक। सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रश्न, लसीची वेगवेगळी किंमत का आकारली जाते? अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी गौरव पुरस्कार 2021 जाहीर। कोरोना रुग्णांसाठी होटगी मठ शाळेत 50 बेडचे हॉस्पिटल। संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई। सोलापूर जिल्ह्यासाठी 424 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध, माहिती न देणाऱ्या दवाखान्यांना रेमडेसिवीर दिले नाही। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांना मिळतोय बाहेरून डबा। येत्या रविवारी, पुढील शनिवारी व रविवारी वैद्यकीय वगळून अत्यावश्यक सेवा बंद, शासनाच्या आदेशानुसार 15 मे पर्यंत वाढवला आहे। पंढरपूर विधानसभा निवडणूक रविवारी निकाल, विजयी मिरवणुकीवर लावले निर्बंध। कामगार कायद्यांचे उल्लंघनच कायदेशीर होत आहे, ॲडव्होकेट M.H. शेख। लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो, पण गंभीर लक्षणांची शक्यता 100% पर्यंत कमी, संसर्गाने मृत्यू होणार नाही। देशाची आर्थिक सुधारणा कायम, कोविडच्या दुसऱ्या लाटेने वेग मंदावण्याची शक्यता। UPI वर ताण, डिजिटल बँकिंग फेल होण्याच्या घटना वाढणार। केंद्राकडून राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा, राज्याचे केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम। IPL पंजाबचा तिसरा विजय, बंगळुरूचा दुसरा पराभव, हरप्रीत सामनावीर, राहुलच्या खेळीने बंगळुरूचा पराभव।